नमस्कार, सोनास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सुक्या नारळाची बर्फी बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, त्याला व्यवस्थित किसून घेतलं आहे. त्यानंतर इथे 2.5 कप मी साखर घेतली आहे. 2 चमचे इथे तूप घ्यायचं आहे. 2 चमचे आपल्याला वेलची पावडर घ्यायची आहे आणि पाणी घ्यायचं आहे ॲज पर रिक्वायर्ड. चला तर पाहूयात नारळाची बर्फी बनवण्याची कृती. बर्फी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करत ठेवले आहे. कढईमध्ये आपल्याला जी साखर आपण घेतली होती ती ॲड करायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. व्यवस्थित आपल्याला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे. एकदम थोडं चिकट होईपर्यंत तर आपल्याला हे शुगर सिरप व्यवस्थित कडवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता शुगर सिरप आपला व्यवस्थित असं चिकट झाला आहे. ह्या स्टेजवरती आपल्याला ह्यामध्ये 2 चम्मच वेलची पूड ॲड करायची आहे. त्यानंतर आपण जो खोबरा घेतला होता सुका तो ह्यामध्ये ॲड करायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅसचा फ्लेम आपल्याला लो करून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये उरलेला सुद्धा खोबरा ऍड करायचा आहे. तुम्ही ही घरी नक्की ट्राय करून पहा. इन्स्टंट अशी बनणारी आणि खूप स्वादिष्ट लागणारी बर्फी आहे. खोबरा आपला व्यवस्थित पाकामध्ये मुरून पुरला आहे. आता आपल्याला ह्यावरती 2 चम्मच तूप घालायचं आहे. मिनिटासाठी आपल्याला असंच हे शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित बर्फी घट्टसर होत नाही तोपर्यंत. पाच मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली बर्फी बनून रेडी झाली आहे. आता आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे. आता आपल्याला ह्या ताटाला
थोडं तूप लावून घ्यायचं आहे। जे आपण मिश्रण रेडी केलं होतं बर्फीसाठी ते ह्यामध्ये सेट करण्यासाठी टाकायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। एक ते दीड तास आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे। नारळाची बर्फी व्यवस्थित आता सेट झाली आहे। आता आपल्याला ह्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। आपल्याला एक एक तुकडे काढून सर्विंग प्लेट मध्ये ठेवायची आहे। नारळाची बर्फी बनून रेडी झाली आहे। तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी आपली सुंदर बर्फी बनून रेडी झाली आहे। त्याचबरोबर आपण लाडू सुद्धा त्याचे बनवू शकता। मी इथे लाडू सुद्धा बनवून ठेवले आहेत। तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता। थँक्यू फ्रेंड्स। तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।